त्या टॉस का बॉस होणार आहे, दरम्यान आपण पाहूयात. फायनल 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 फायनलचा टॉस का बॉस करायचा आपल्याला. राकेश कोण, राकेश राकेश मान्यवर कोण येत आहे का, कोण मान्यवर येत आहेत का, कोण नाही ना, ठीक आहे. फक्त दोन संघ आणि त्यांचे कर्णधार आणि पंच असतील अंतिम सामन्यासाठीचे पंच. कृपया आपण इथे यायचंय. याची देही याची डोळा आणि हा आरपीएल सीझन सिक्सचा हा अविस्मरणीय असा नयनरम्य सोहळा आणि या सोहळ्याचे आपण सर्व साक्षीदार. आणि आता आणि आपण आता पाहतोय या अंतिम सामन्याच्या नाणेफेकीचा कौल होतोय. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. व्हीके आर वर्सेस सुखदा इव्हेंट्स. सुखदा इव्हेंट हा संघ पहिल्यांदाच फायनलमध्ये दाखल झालाय आणि पाहूयात नाणेफेकीचा कौल. तर गगनाला भिडतोय, पाहूया कोणाच्या बाजूने हा कौल लागतोय. आणि व्हीके आर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि त्यांनी प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. दोन्ही संघांना शुभेच्छा. आतापर्यंत सुंदर असा खेळ आणि सुंदर असा प्रतिसाद या स्पर्धेला आपण दिलात. तसंच खेळाची खेळाडू वृत्तीची प्रत्येक खेळाडूकडून अपेक्षा आहे. कोणतीही हुल्लडबाजी होणार नाहीये. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल याची नोंद दोन्ही कर्णधारांनी तसेच त्यांच्या खेळाडूंनी घ्यायची आहे. कोणतंही गैरवर्तन होणार नाहीये आणि आतापर्यंत जी सुरक्षित पार पडलेल्या स्पर्धेला गालबोट लागणार नाही याची देखील काळजी आपण सर्वांनी घ्यायची आहे. चला ऑल द बेस्ट दोन्ही संघ. अतिरिक्त खेळाडू जे असतील त्यांनी कृपया बाहेर या. अतिरिक्त खेळाडू बाहेर या. अतिरिक्त खेळाडू आणि बाकी सर्व इथे उपस्थित सर्व खेळाडूंना विनंती करेन की तुम्ही बाउंड्री लाईनच्या बाहेर थांबा आणि या सामन्याचं जवळून दर्शन घ्या. हॅलो. आपल्या सावलीपासून आपण काहीतरी शिकावं, कधी लहान तर कधी मोठं होऊन जगावं, असाच हा खेळ क्रिकेट आपल्याला शिकवत असतो. दरम्यान मुंबई इंडियन्सचे कर्णधार समालोचन कक्षामध्ये दाखल झाले तर ते त्यांचं मत आपल्या समोर मांडत आहेत. दरम्यान सामना सुरू होण्याच्या अगोदर आपले व्हीके रायडर कर्णधार आपल्याला इथे बघायला लागेल. दोघे कर्णधार काय करणार आहे, तो मॅच कधी जिंकणार आहे, आम्ही कधी घरी जाणार आहे. हॅलो हॅलो हॅलो. आरपीएल सीझन सिक्स रितु गाडेनिया प्रीमियर लीग फाइनल फिनाले, देखते कौन चैंपियन बनेगा. और मैं आपको बताना चाहता हूँ ये साल आरपीएल को नया चैंपियन मिलने वाला है क्योंकि ये दोनों टीम पहली बार फाइनल खेल रहे हैं और जो भी टीम जीतेगा वो फाइनल का टैग उसके ऊपर आ जाएगा क्योंकि आरपीएल में वीके राइडर्स भी अभी तक जीता नहीं है और सुखदा इवेंट वॉरियर भी जीती नहीं है तो दोनों टीम का मौका है इतिहास में अपना नाम बनाने का. तो जो भी टीम जीतेगा आरपीएल के इतिहास में उसका नाम हो जाएगा. तो कॉन्ग्रेचुलेशन टू बोथ टीम, डिजर्विंग टीम. दोनों टीम फाइनल में, दोनों अच्छा खेले अभी तक, इसकी वजह से अभी फाइनल में. चलो स्टार्ट करते. हॅलो. दरम्यान सामन्याला होते सुरुवात. पहिले षटक घेऊन उमेश सुखदा इव्हेंट संघाकडून आणि व्हीके आरच्या सलामीचे फलंदाज मैदानात अविनाश मोडसिंग आणि नॉन स्ट्रायकरला इथे विवेक पालव. पहिला चेंडू उमेश यांचा फ्लाइटेड डिलिव्हरी, परंतु तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय आणि पंचांचा इशारा येतोय.
हा हाईट नो बॉल. या अंतिम सामन्याची सुरुवात होते या स्वैर चेंडूने. बिनबाद दोन आणि सुंदर असा फटका टोलावलाय विवेक पालव यांच्या बॅटमधून येतोय दोन धावा. धाव संख्या पहिल्या चेंडू नंतर बिनबाद चार. हा सामना नक्कीच रोमहर्षक होणार यात वाद नाहीये, कारण हा अंतिम सामना आहे आणि आपल्या सर्व प्रेक्षकांना देखील याचीच उत्सुकता आहे की हा फायनल कोण जिंकणार. पहा सगळं युद्ध आपल्याला या मैदानात पाहायला मिळतंय. सुंदर शॉट, सुंदर क्षेत्ररक्षण फॉलो थ्रो मध्ये उमेश गुजर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. आणि इथे मात्र रघूच्या आवाक्यातून बॉल निसटतोय आणि मिळतोय तो चौकार. सुंदर असा प्रयत्न होता परंतु त्या प्रयत्नांना यश येत नाहीये. धावसंख्या भरकन वाढते, धावसंख्या होते आठ, बिनबाद आठ. विवेक पालव अंतिम सामन्यात जसजसे सामने अंतिम टप्प्यात येतात उत्तम अशी कामगिरी आपली आणि संघाची उंचावत असतात आणि त्याचंच हे उदाहरण आपल्याला पाहायला मिळतंय. सुंदर असा चेंडू क्षेत्ररक्षण अडवण्याचा प्रयत्न होता परंतु सफल झाला नाही. एक धाव मिळते व्हीके आरला, एक धाव मिळते विवेकला. धाव संघाच्या होत आहेत नऊ आणि दरम्यान इथे दोन डिक्लेअर धावा. अविनाश मोडसिंग आपल्या संघासाठी धडाकेबाज अशी फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धाव संख्या होते बिनबाद अकरा. आणि पुन्हा एकदा आणि इथे काहीशी रनिंग बिटवीन द विकेट मध्ये गफलत होताना पाहायला मिळते, परंतु इथे कोणताही बारा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे बारा. हे बरोबर ना, मी बोलतोय बिनबाद बारा. बिनबाद बारा. सुंदर सुरुवात व्हीके आर संघाची. पाहूया आताचा सुखदा इव्हेंट संघ. आणि जाने माने फास्ट बॉलर सिद्धेश धुरी गोलंदाजीची धुरा सांभाळताना तेरा, बिनबाद तेरा. आणि आधीच्या माध्यमातून खूप आपल्याला सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. हा खेळाडू जसे सेमीफायनल क्वार्टर फायनल आणि फायनल सामने येतात तेव्हा आपली कामगिरी नेहमीच उंचावतो. आणि इथे मात्र आपल्या क्रिकेटचं कौशल्य दाखवताना विवेक पालव अंतिम सामन्यात धडाकेबाज फलंदाजी करताना अजून एक स्ट्रेट डावचा खणखणीत असा चौकार. बॉलर कोणीही असू द्या, ज्यावेळी विवेक पालव फॉर्म मध्ये असतो त्यावेळी बॅटमधून चौकारच निघतात. आणि सुंदर असा चेंडू, एक धाव मिळते. धाव संख्या सांगायचे टोटल. आणि इथे काहीच फिल्डिंग मध्ये थोडस कन्फ्युजन आपल्याला पाहायला मिळालं, परंतु केवळ एकच धाव मिळेल. आणि इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु तितकंच सुंदर असं क्षेत्ररक्षण सुखदा इव्हेंट संघाकडून. धाव संख्या झाली आहे 21, बिनबाद 21. विशेष म्हणजे आतापर्यंत सुखदा इव्हेंट संघाला एकही यांचा फलंदाज बाद करण्यात यश आलेलं नाहीये, परंतु हा संघ फायनल पर्यंत पोहोचला आहे त्यामुळे आपण त्यांना कमी लेखून चालणार नाही. आणि क्रिकेट क्रिकेट म्हटलं की अनिश्चितता आली. क्रिकेटमध्ये कधीही काही घडू शकतं, कधीही काही होऊ शकतं. जोपर्यंत लेजिमेट अंतिम डिलिव्हरी जोपर्यंत टाकली जात नाहीये तोपर्यंत आपण त्याचं भाकीत करणं देखील उचित ठरत नाही असा हा खेळ म्हणजे क्रिकेट. आणि रघु सुंदर असा लेग स्पिन करताना अविनाश मोडसिंग यांना वाटलं कदाचित तो वाईट जाईल, परंतु त्यांचा संभ्रम नाहीसा झालाय. आणि हा चेंडू निर्धाव. आणि पुढच्या चेंडूवर मारलेली एक धाव डिक्लेरेशन झोन मध्ये. धाव संख्या होते 22. अच्छा फलंदाज स्टेप आउट असल्यामुळे या चेंडूवर मात्र धाव मिळणार नाहीये. हा चेंडू देखील निर्धाव काउंट केला जाईल. आणि पुन्हा एकदा आधीच्या माध्यमातून सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. मला वाटतं आज ते पॅड लागून आलेत की काय, त्यांच्या मागे बॉल जायला देखील घाबरतोय. विवेक पालव आणि इथे
इथे मात्र काहीशी चतुराई दाखवत विवेक पालाऊ यांनी. आता इथे पाहूयात फलंदाज. पंचांचा निर्णय यायचा बाकी आहे आणि मला वाटतं नवीन फलंदाज मैदानात आलेला आहे. आणि फलंदाज धावा दोन अविनाश मोडसिंग. सुंदर अशी सलामीची बॅटिंग करून ते गेलेले आहेत आपल्या संघासाठी. चार चेंडू. तेवीस एक गडी बाद 23. सुंदर अशी सुरुवात म्हणता येईल. आणि विवेक पालव पुन्हा सेन्स ऑफ क्रिकेट दाखवताना एक धाव तटावून काढतायत. स्ट्राईक चेंज करत राहतायत. नवीन फलंदाज ऑन स्ट्राईक किरण मोरे. हा देखील एक स्फोटक असा फलंदाज कांदिवलीमध्ये ज्यांनी कारकीर्द सुरू केली होती. परंतु मात्र इथे देखील षटकार मारून किरण मोरे जातोय तंबूत. धाव संख्या ज्या स्पीडने वाढली होती ती आता कुठेतरी मंदावताना आपल्याला पाहायला मिळते. धाव संख्या इथे 24 एक गडी बाद 24 सॉरी दोन गडी बाद 24. सुंदर गोलंदाजी सुखदा इव्हेंट संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. कमबॅक म्हणता येईल. आणि आता गोलंदाजीची धुरा सांभाळतायत ते स्वतः कर्णधार पॅडी परीट. सेमीफायनलमध्ये आपण पाहिलं खूप उत्तम असं षटक त्यांनी टाकलं होतं शेवटचं षटक. आणि इथे देखील तीच कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवर केवळ एकच धाव. आणि इथे मात्र अजून एक फलंदाज धावबाद होतोय. विवेक पालव शेवटच्या षटक असल्याकारणाने जास्तीत जास्त स्ट्राईक आपल्याकडे राहील याची काळजी ते घेत आहेत. आणि त्यामध्ये धावबाद झालेले आपले कॉमेंटेटर मानव मानकजी. ओ सुंदर असा फटका होता तेवढंच सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला रघु यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. केवळ एकच धावेवर रोखतायत. दरम्यान अंतिम सामना म्हटला की प्रेशर. आणि या प्रेशर मध्ये ही मॅच नक्कीच रंगते त्याचं ते प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतंय. आणि हा सुंदर असा फटका. दोन धावा दोन धावा देऊन जातील आशिषांना. दोन धावा देऊन जातील ते विकेआरला. आणि इथे मात्र डायरेक्ट हिट सिद्धेश धुरी. धावबाद 29 शेवटचं चेंडू शिल्लक. आणि स्वतः कर्णधार वर्सेस कर्णधार शेवटचा चेंडू या अंतिम सामन्याच्या पहिल्या इनिंग मधला. आणि इथे मात्र जोरदार फटका मारण्याच्या नादात विवेक पालव यांनी षटकार मारून स्वतःला बाद करून घेतलाय. आणि यानंतर पहिल्या इनिंगचा हा डाव इथे संपत आहे. विजयासाठी 30 धावांची गरज. चार षटकामध्ये 30 धावा. हा सामना नक्कीच चुरशीचा होणार कारण दोन्हीही संघ तेवढेच तुल्यबल्य तेवढेच मजबूत आपल्याला आतापर्यंत मैदानात पाहायला मिळालेत. जवळजवळ 7.50 सरासरीने त्यांना या धावा बनवायला लागतील. आस्किंग रन रेट 7.50. 24 चेंडू 30 धावा. दरम्यान सुखदा इव्हेंट संघाने त्यांचे सलामीचे फलंदाज तयार ठेवायचे आहेत. आणि आपली जी व्यूहरचना आहे ती आपण मैदानाच्या बाहेर उभं राहून आखायची आहे.
हॅलो दरम्यान अंतिम सामन्याच्या अंतिम इनिंगला सुरुवात होते आहे. 24 चेंडू आणि 30 धावा असंच काहीस अवघड म्हणता येणार नाही, परंतु माफकाचं आव्हान घेऊन संघ उतरतोय. पंच इशारा करतायत, सामन्याला सुरुवात करतायत. पहिले षटक घेऊन मानकजी पंचांच्या डाव्या बाजूने आणि स्ट्राईकला येते अरुण, नॉन स्ट्राईकला येते रघु. अंतिम सामन्याची शेवटची इनिंग आणि पहिला चेंडू. पंचांवर कोणताही फरक पडत नाहीये, अपील मात्र जोरदार होत आहे, परंतु हा चेंडू निर्धाव. अंतिम सामना, प्रेशर आपण समजू शकतो. आता 23 चेंडू आणि 30 धावा आणि इथे मात्र संघाचं खातं उघडलंय अरुण यांनी. पहिली धाव धावेने सुरुवात होते, बिनबाद एक, दोन चेंडू. मानकजी सुंदर अशी गोलंदाजी करताना आणि इथे मात्र अरुण धावबाद होऊन तंबूत परत आहेत. तीन चेंडू नंतर बिनबाद एक. पाहुयात सुखदा इव्हेंट संघाकडून यानंतरचा फलंदाज कोण येतोय. स्वतः कर्णधार पॅडी परीट लीडिंग फ्रॉम द फ्रंट. आतापर्यंत आपण त्यांना या क्रमांकावर फलंदाजी करताना पाहिलं नव्हतं, परंतु इथे मात्र एक उत्तम असं उदाहरण. सेट करताना पॅडी परीट अंतिम सामन्यात आणि रघु मात्र काहीसा बचावात्मक पवित्रा घेत एक धाव तटावून काढली आहे. धाव संख्या झाली आहे बिनबाद दोन, सॉरी एक गडी बाद दोन. आणि ते पंचांचा इशारा येतोय, हसवायर चेंडू वाईड बॉल. धाव संख्या होते एक गडी बाद तीन. आणि इथे मात्र रघुच्या बॅट मधून येतोय एक खणखणीत असा फटका. मी तुम्हाला म्हटलंच होतं की हा अंतिम सामना आहे, चुरशीचा होणार यात वाद नाही, आणि त्याचंच हे प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतंय. रघुच्या बॅट मधून निघालेला हा खणखणीत असा चौकार. धाव संख्या होते एक गडी बाद सात. कृपया पंचांचा निर्णय अंतिम राहील आणि या चेंडूवर एक धाव मिळते, एक धाव मिळते आणि धाव संख्या एक ने वाढते. धाव संख्या होते आठ. पंचांनी एक धाव दिलेली आहे आठ. आता आस्किंग रन रेट च्या सरासरीने सुखदा इव्हेंट संघ अंतिम सामन्याच्या या फायनलमध्ये खेळतोय. त्यांना 7.5 ची सरासरी पाहिजे होती, सध्या त्यांची सरासरी 8 ची. आता 18 चेंडू आणि 22 धावा असं काहीच समीकरण आहे, परंतु क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. आणि आता ते काय होणार हेच आपल्याला येणारी वेळ आपल्याला सांगणार आहे. तर पाहूयात स्वतः कर्णधार विवेक पालव आपल्या संघासाठी दुसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत. आणि इथे मात्र त्यांच्या चेंडूला पाठवलंय ते डिक्लेरेशन बॉक्समध्ये रघु यांनी. धाव संख्या झाली आहे 9, एक गडी बाद 9. सुंदर बचावात्मक अशी फलंदाजी करताना रघु, आणि इथे मात्र सुंदर असा फटका आहे आणि कव्हर ड्राईव्ह मध्ये जातोय दोन धावा. धाव संख्या झाली आहे 11, दोन चेंडू नंतर 11 धावा. ही मॅच नक्कीच गरम होते. आता पाहूया नक्की या पुढे काय घडतंय ते. आणि इथे सुंदर असा फटका, परंतु तेवढंच सुंदर असं क्षेत्ररक्षण फॉलो थ्रो मध्ये विवेक पालव यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. आणि इथे मात्र येतोय डॉट बॉल. डॉट बॉल म्हणजे प्रेशर. ही मॅच नक्कीच प्रेशरची आहे, अंतिम सामना आहे. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल होतो. अविनाश मोडशिक जात आहेत पॉइंटवर, शॉर्टेस्ट पॉइंट. आणि आता पाहूयात या व्यूहरचनेप्रमाणे त्यांची गोलंदाजी देखील कशी होते. अंतिम सामना
प्रेशर, हाय प्रेशर गेम. आणि इथे मात्र सुंदर अशी फिल्डिंग, क्षेत्ररक्षण आपल्याला किरण मोरेंच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि इथे नक्कीच त्यांनी 3 धावा वाचवल्यात संघासाठी. या षटकातील 5 चेंडू टाकून झालेले आहेत, शेवटचा चेंडू आणि कर्णधार वर्सेस कर्णधार. आणि एकेका धावेसाठी इथे झुंजावं लागतंय ते सुखदा इव्हेंट संघाला, कारण तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर गोलंदाजी होते VKR कडून. धाव संख्या 13, 12 चेंडूंनी 17 धावा. 8.5 रन रेटने या धावा कुटायचे आहेत सुखदा इव्हेंटला, जर हा अंतिम सामना आपल्या खिशात घालायचा असेल. 12 चेंडू 17 धावा, आता 2 षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा, तिसरा षटक घेऊन अशोक आपल्या संघासाठी. आणि इथे मात्र चाणाक्ष अशी कामगिरी करताना सुखदा इव्हेंटचे कर्णधार पॅडी यांनी एक धाव तर टाऊन काढली आहे. धाव संख्या झाली आहे 14. हॅलो, धाव संख्या झाली आहे 14. आणि इथे फिल्डिंगची काहीतरी व्यूहरचना आपल्याला अंतिम सामन्यात वेगळी दिसते, पाहूयात आता पुढे चेंडूवर काय घडणार. आणि इथे मात्र जोरदार असा टॅपचा फटका रघुच्या बॅट मधून आला होता, परंतु तेवढं सुंदर असे क्षेत्ररक्षण मानकजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय. केवळ एकाच धावेवर रोखतायत. आणि इथे मात्र आणि इथे सुंदर असं क्षेत्ररक्षण विवेक पालव यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. चेंडू तर खूप उंच उडाला होता, परंतु तेवढंच उंच झेपावत त्यांनी त्याला मर्यादेच्या आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केलाय, म्हणजेच बाउंड्रीच्या आतमध्ये ठेवायचा प्रयत्न केलाय आणि त्यात त्यांना यश मिळालंय आणि संघासाठी 3 धावा वाचवल्यात. परंतु रघुनाथ आपल्या संघासाठी सुंदर अशी फलंदाजी करताना या मॅचमध्ये त्यांनी जिवंतपणा ठेवलाय आणि ही मॅच नक्कीच शेवटपर्यंत रंगतदार होणार यात वाद नाहीये. आणि ते सुंदर असा फटका, एक धाव तर मिळतोय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का पाहूयात. नाही, तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण आशिषच्या माध्यमातून केवळ एकच धाव. पाहूयात या षटकात जास्तीत जास्त किती धावा जमा करतायत सुखदा इव्हेंट्स. आणि इथे मात्र सुंदर असा फटका, परंतु तेवढंच सुंदर असं क्षेत्ररक्षण किरण मोरे पुन्हा एकदा डायव मारत या संघासाठी वाचवलेल्या 3 धावा. आतापर्यंत त्यांनी 6 धावा वाचवल्यात. अशोक मात्र किफायती गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र सुंदर असा फटका होता, परंतु सुंदर असं क्षेत्ररक्षण आपले जाणे माने क्षेत्ररक्षक मानकजी आपल्या संघाला मोटिवेट करताना आपल्याला पाहायला मिळतायत. 6 चेंडू आणि 11 धावा आणि हा अंतिम सामन्याचं अंतिम षटक घेऊन कोण येतंय पाहूया. बहुतेक किरण मोरे आपल्या या फायनलची शेवटची ओव्हर आपल्याला पाहायला मिळणार आहे. शेवटची इनिंग, शेवटचं षटक, 6 चेंडू 11 धावा. 6 चेंडू 11 धावा, अजूनही सामना संपलेला नाहीये, कारण रघु आणि उमेश असे खंदे फलंदाज सुखदा इव्हेंटचे आपल्याला मैदानात दिसत आहेत. त्यामुळे मॅच ही नक्कीच गरम झालेली आहे आणि ती कोणत्याही दिशेला कधीही वळू शकते. तर सर्व प्रेक्षकांच्या नजरा आता क्रीजवर, पाहूयात किरण मोरे आपल्या संघासाठी काय करतात. आणि पहिला चेंडू आणि इथे मात्र आशिषने खरंच खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. डिफ्लेक्ट झालेल्या चेंडूला त्यांनी अडवत 3 धावा संघासाठी वाचवल्यात. कदाचित हा निर्णायक किंवा टर्निंग पॉइंट असू शकतो या सामन्याचा. पाहूयात 5 चेंडू 10 धावा, उमेश गुजर ऑन स्ट्राइक, पाहूयात काय करतायत. आणि पुन्हा एकदा टॅपचा जोरात मारायचा प्रयत्न, परंतु सुंदर असं क्षेत्ररक्षण होतंय VKR कडून.
केवळ एकच धाव मिळते, चार चेंडू नऊ धावा। आणि इथे रघुच्या बॅट मधून येत आहेत दोन धावा, तीन चेंडूनी सात धावा, तीन चेंडूनी सात धावा। पंचांनी बघायचं आहे फिल्डिंग कडे, व्यूहरचनेकडे, आणि आपला निर्णय देखील आम्हाला कळवायचा आहे। तीन चेंडू सात धावा। पाहूयात क्रिकेट ज्याला आपण म्हणतो अनिश्चिततेचा खेळ, तो अजूनही निश्चित झालेला दिसत नाहीये। आणि इथे मात्र एकच धाव मिळते, दोन चेंडूनी सहा धावा। आता या उर्वरित दोन चेंडूवर काय घडणार नाट्य हे या आरपीएल सीझन सिक्सचा विनर कोण हे सांगून जाणार आहे। आणि इथे मात्र किरणने दांडी काढली आहे, रघु मात्र निर्णय क्षणी बाद होतोय। आणि सुंदर असा प्रयत्न होता रघुच्या माध्यमातून, खूप सुंदर अशी फलंदाजी केली, निराश होण्यासारखं काही नाही आहे, शेवटी क्रिकेट आहे, प्रयत्न 100% होते, परंतु यश येणं न येणं हे शेवटी त्या दिवसावर असतं। सुंदर फलंदाजी रघु, आता फलंदाजीला आले ते ठाकूर। एक बॉल, शेवटचा चेंडू, आणि इथे मात्र हा देखील फलंदाज बाद होतोय। आणि याच प्रमाणे ही अंतिम सामना देखील इथे संपलाय। आणि व्हीकेआर संघाच अभिनंदन, तसंच सुखदा इव्हेंटच देखील अभिनंदन, दोन्ही विजेता उपविजेता संघांचं, आणि यानंतरच समालोचन राकेश सकपाळ करतील। ऋतू गाडेकर ड्रीम फायनल आरपीएल सीझन सिक्स विनर आहे व्हीकेआर रायडर्स। आखिरकार विवेक का सपना साकार हो गया, कंटिन्यू तीन साल वो फाइनल में आया, बट दो साल हारा था, बट ये